नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चालू मे महिन्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा चार हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि हा चार हजार रुपयाचा हप्ता कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संदर्भात जिल्ह्यांवाईज पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर होणे सुरू झाला आहे तेव्हा अशातच एका जिल्ह्याची अपडेट आपल्याकडे आली आहे त्या जिल्ह्यामध्ये एक लाख बहात्तर हजार नऊशे एकाहत्तर शेतकरी या पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत अर्थात या शेतकऱ्यांना मिळणार या महिन्यात चार हजार रुपयांचा हप्ता तर मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्याची अपडेट आली आहे आणि या ठिकाणी नेमके कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुमच्या जिल्ह्याची या योजनेसंदर्भातील अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो या जिल्ह्यातील एक लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांना आता दोनऐवजी चार हजार रुपये मिळणार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत राज्य सरकारने भर टाकण्याची घोषणा नुकतीच अर्थसंकल्पात केली होती आणि पी एम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील जवळपास एक लाख बहात्तर हजार नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच बघा पी एम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात यामध्ये एका वर्षात डिसेंबर ते मार्च एप्रिल ते जुलै आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत हप्त्याचे वितरण केले जाते तसेच तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम वर्ग केली जाते तेव्हा तर राज्य सरकारनेही पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना वर्षाला पी एम किसानप्रमाणे सहा हजार रुपये राज्य शासन देणार आहे तेव्हा आता या दोन्ही योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा वाशिम जिल्ह्यातील या सहा तालुक्यांच्या शेतकऱ्यांना दोन हजारऐवजी चार हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये वाशिम मालेगाव रिसोड मंगरुळ पीर मानोरा कारंजा या तालुक्यातील इतके शेतकरी पात्र ठरले आहेत मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर अशा प्रकारे ही वाशिम जिल्ह्याची अपडेट होती तुमच्या जिल्ह्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद